ललित पाटील प्रकरण ताजे असताना हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ड्रग विकली जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. शासनाने तिथे लक्ष दिले पाहिजे. 1-2 अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पुणे ड्रग्स प्रकरणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सर्व महाराष्ट्राला माहित आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रग्सच्या घटना घडत आहेत. काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग्स त्या पुण्यामध्ये सापडलेत. आतासुद्धा अनेक हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहे. त्याचे व्हिडिओसुद्धा बाहेर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही. याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे. या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे. आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्यानिमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे. याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं. आणि अशा प्रकारच्या ड्रग्सच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. कारण की तरुण मुलं कॉलेजमध्ये मुलं अशा पद्धतीनं खुल्यामपणे जर ड्रग मिळत असेल तो व्यसनाधीन होतात. त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहेत. नागपूरमध्ये जी रामझुला येथे 2 तरुण त्या हिट अँड रन केसमध्ये मारल्या गेलेत त्याच्यामधली जी गाडी चालवत होती रितिका मालू 130 दिवस झालेत. 130 दिवसापासनं अजूनसुद्धा नागपूर येथील पोलीस तिचा पत्ता लावू शकली नाही. त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी तिला नागपूरमधून बाहेर पळू दिलं महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत. कारण की 130 दिवस झाल्यावर सुद्धा रितिका मालू हिला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही. ती सापडली नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत.